कहानी आहे एका शिक्षिकेची, एका झुंजार आदिवासी महिलेची। ही कहानी आहे एका निस्वार्थी समाजसेविकेची व तिच्या आध्यात्मिक प्रवासाची। ही कहानी आहे एका जिद्दी समर्पित जीवनाची। जवळच्या सर्व व्यक्तींना गमवल्यानंतर आयुष्यात आलेली संकट झेलत एक सामान्य स्त्री ते राष्ट्रपती पदाची उमेदवार असा प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची। नमस्कार, कोल्हापुरी कारभारमध्ये मी कल्याणी। कालपर्यंत फारसे कोणाला माहीत नसलेले द्रौपदी मुर्मू यांचं नाव आज खूपच चर्चेत आहे। राष्ट्रपती पदासाठी त्यांची उमेदवारी घोषित होईपर्यंत तसं त्यांचं नाव अज्ञात होतं। एका आदिवासी गरीब सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदाची उमेदवारी मिळते हीच मुळी आपल्या शक्तिशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे। भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवन प्रवास थक्क करणार आहे। विशेषतः सर्व स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवन संघर्ष भावुक करणारा व प्रेरणादायीही आहे। घराणेशाही, अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्पण असलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी ही द्रौपदी मुर्मू यांची आहे। ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला। 1979 साली त्या पदवीधर झाल्या। ओडिशा सरकारच्या सिंचन खात्यात कारकून झाल्या। पुढे त्या शिक्षक झाल्या, नगरसेवक झाल्या, आमदार झाल्या, मंत्री झाल्या, राज्यपाल झाल्या आणि आता राष्ट्रपती पदासाठी उमेदवार। घराणेशाही नाही, संपत्ती नाही, वारसा नाही, सारच कसं थक्क करणार आहे। त्यांच्या पतीचे नाव श्यामचरण मुर्मू आहे। आजही त्या मयूरभंज इथे एका साध्या दुमजली घरात राहतात। 64 वर्षाच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या। दलित, आदिवासी, लहान मुले यांच्या उत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली। कोणीही अशावेळी कोडमडला असता, त्याही कोडमडल्या पण पुन्हा उभ्या राहिल्या, ताट उभ्या राहिल्या। त्यांना 2 मुले व 1 मुलगी। 2009 साली 25 वर्षाचा मुलगा मरण पावला। हा धक्का त्यांना सहन झाला नाही, त्या डिप्रेशनमध्ये गेल्या। जीवनातील सारे स्वारस्य निघून गेले, खचून गेल्या। याचवेळी त्या प्रजापिता ब्रह्मकुमारी या आध्यात्मिक संस्थानात गेल्या, त्या अध्यात्माला शरण गेल्या। त्या पुन्हा उभा राहतात तोच दुसरा मुलगा 2013 साली रस्ता अपघातात गेला। त्याच महिन्यात आई गेली, कर्तबगार भाऊही गेला। 4 वर्षात जवळची सगळी माणसं हरवली आणि 2014 साली पती श्यामचरण मुर्मूही गेले। त्या एकाकी झाल्या, नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला, परंतु अध्यात्म त्यांच्या सोबत होतं। त्यांनी दलित, आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं, स्वतःचे दुःख जगाच्या दुःखात मिसळून टाकलं, पुन्हा ताटपणी उभ्या राहिल्या। 2015 साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून 5 वर्ष काम केली। लवकरच विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला। 2021 पर्यंत त्या राज्यपाल होत्या। 20 जून रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि 21 जून भारताच्या राष्ट्रपती पदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली। त्यांना हा आनंदाचा धक्का होता आणि देशालाही। त्या नेहमीप्रमाणे शिवमंदिरात गेल्या, स्वतः झाडू घेऊन मंदिर स्वच्छ करत होत्या, मंदिरातील कर्मचाऱ्यांबरोबर सुखसंवाद केला, मयूरभंजमध्ये जल्लोष झाला। द्रौपदी मुर्मू या एका लहानशा घरातून 350 एकर परिसर, 190 एकर बगीचा व 750 कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपती भवनात लवकरच जातील। एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल हे भारतीय लोकशाहीचे केवढे नितांत सुंदर व विलोभनीय रूप आहे हे खरंच।